श्री छोटी आहे येऊ का? हो ये ना. अरे वाटलंच, जागाच आहेस ना अजून, किती वेळ काम करणार आहे, झोप ना आता. झालंच. तुला हवंय काही? नाही. बर मग गरम दूध देऊ का थोडं, म्हणजे जरा शांत झोप लागेल. छोटी आई झालंय माझं, झोपेन आता. काल नीट झोपलोच नाहीये त्यामुळं होत गाज येईलच झोप. श्री जान्हवीची तब्येत कशी आहे रे आता? बरी आहे, म्हणजे आज ताप उतरलाय. आता ना टेन्शन तरी नाहीये. आता बहुतेक जान्हवीलाही शांत झोप लागेल. श्री आम्ही सगळ्या कधी भेटू तिला, म्हणजे आपण सगळे एकत्रच भेटू, बोलू ना तिच्याशी. हे बाघात जो काय व्हायचा आहे तो झालेला आहे, पण आपण सगळे एकत्र भेटून तिच्याशी बोललो, तिला समजावलं, तर कदाचित हे सगळं स्वीकारणं तिला सोपं जाईल. म्हणजे असं मला वाटतंय, तू बघूया, विचार करूया. आणि उद्या ना पिंट्या आणि जान्हवीचे बाबा तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे. हो, एकदा त्यांचं त्यांना भेटून झालं ना की मीही डॉक्टरांशी बोलून घेतो, म्हणजे आपल्याला पुढे काय करायचं हे ठरवता येईल. बघ तू ठरव शांतपणे, पण मी जे काय सांगितलं ना त्याचाही विचार कर, मला वाटतं की त्याचाही उपयोग होईल. झोप आणि आता ते डबडं बंद कर आणि झोप, कळलं ना? आणि काही लागलं तर हाक मार. चल गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. ताई ताई नको नको जाऊस ऑफिसला प्लीज. बाळा आज जरा विश्रांती घेतली असतीस. बाबा हो, आता 2-3 दिवस झाली ना विश्रांती, आणि उलट पडून राहिले ना तर ते सगळे विचार मनात येत राहतात, त्यापेक्षा ऑफिस मध्ये जाईन तर जरा मन रमेल, माझे वेगळे विषय मिळतील. अरे बरोबर आहे तिचं, जाऊ दे ना तिला जायचंय म्हणते तर. उगीच घरी बसून रजा कशाला फुकट घालवायची म्हणते मी. जा ग जा. अगं पण आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय. हो मला नाही बोलायचं रे डॉक्टरांची काहीच. ताई ताई कुठल्या पापाची शिक्षा देतोयस तुम्हाला? काय केलं मी तर तू माझ्या घरातलं हे वादळ थांबवशील? एकाच जन्मात सर्व यातना सहन केल्याच पाहिजेत का मी? मुलांना कोलमडलेलं पाहणं याहून जास्त यातना काय असतात रे पालकांसाठी? थकलो होता मी, आम्हाला शक्य ते सगळे उपाय करून झाले आमचे. हात जोडते तुझ्या पुढे, आता आणखी सत्व परीक्षा नको बघूस. श्री आणि जान्हवीचा संसार सुखाचा होऊ दे विघ्नेश्वरा. आयुष्यातलं शेवटचं मागणं असं समज.
नाही पण मग तिच्या चेहऱ्यावर काही स्पेसिफिक भाव किंवा तुला बघून तिने स्माईल तरी केलं का श्री? नाही ना रे, हे एवढं सगळं बघायला मला वेळच त्यानं मिळाला. माझ्याशी न बोलताच निघून गेली ती. असं का केलं असेल तिने माहित नाही. आत्ता फक्त आपण कारणांचा अंदाज बांधू शकतो. श्री मी बोलतो तिच्याशी. नाही 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 आत्ता नको. आय थिंक लेट हर टेक हर ओन टाइम. अरे पण तुझ्या पेशंटचा अंत बघितला जातोय. अरे मनीष, माझे पेशंट जान्हवीसाठी कधीच संपणार नाही. आय डोंट नो, मला खरंच खूप वाईट वाटतंय रे. तू भरडला जातोयस याच्यात. अरे मनीष, मी निदान हे सगळं समजून घेण्याच्या कंडिशन मध्ये तरी आहे. शरीराने मनाने मी खंबीर आहे. पण जान्हवी आत्ता कुठे इतक्या मोठ्या अपघातात न उठली. तिच्या या तापामुळे ना माझं तर धापच दणडलं होतं. मला खरंच कळत नव्हतं की ह्या तापाचा तिच्यावर आणखीन काही परिणाम झाला ना तर काय. नशिबाने तिच्यावर आणखीन काही परिणाम झाला नाही, तिची तब्येत आणखीन बिघडली नाही, आपलं आपण नशीब समजूया. नाही ते आहेच, पण मग आता पुढे काय करायचं माहित नाही. तिच्याशी सतत बोलण्याचा प्रयत्न करायचा, पण तिच्याशी बोलावं लागणार हे नक्की. बोल तू, तुला गरज आहे त्याची. माझ्यापेक्षा तिला गरज आहे जास्त. जान्हवी, काय नेमकं चाललंय बिचारीच्या मनात? हे जान्हवी, अगं रडू नकोस ना यार. नाही नाही नाही, रडत नाहीये ग मी. माझं ना डोकं बधीर व्हायला लागलंय. म्हणजे मला रडू येतच नाहीये. बरं सांग ना, तू बोललीस का त्यांच्याशी? काय म्हणाले ते? गीता, मला ना खूप भीती वाटते ग त्यांची. तुला श्रीरंगची भीती वाटते का? त्यांची म्हणजे त्यांची अशी नाही ग, त्यांच्याशी असोसिएशन असलेल्या माझ्या भूतकाळाची भीती वाटते मला. हे बघ जान्हवी, भूतकाळ कसाही असला तरी तो आपला असतो, त्यात घाबरण्यासारखं काय आहे? आणि आपल्या भूतकाळावर फक्त आपणच प्रेम करू शकतो. अगं पण त्यासाठी आपल्याला आपला भूतकाळ आठवायला लागतो ना. तोच आठवत नाहीये, याची भीती वाटते मला. डोळ्यासमोर ना अगदी अंधारी आल्यासारखं व्हायला लागतं, भीती वाटायला लागते. तुला माहिती, आपल्या शरीरातला एखादा अवयव निकामी झाला तर तसं वाटेल ना, खूप गुदमरायला लागतं, मग भीती वाटायला लागते. जान्हवी रिलॅक्स रिलॅक्स, शांत हो. आणि मग राग येतो सगळ्याचा, हे आपल्याच बाबतीत का होतंय म्हणून मग पुन्हा भीती वाटायला लागते. अगं एका मुलीचं लग्न ही तिच्या आयुष्यातली सगळ्यात छान घटना असते ना. गीता, माझ्या आयुष्यातली तीच घटना विसरले मी. अगं ज्याच्याशी लग्न केलंय तो माणूसच आठवत नाहीये मला, मी काय करू? मला खूप राग येतोय, चिडचिड व्हायला लागलीये माझी. चिडचिड होते माझी खूप जास्त. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड बग. काय ग जान्हवी, बरी आहेस ना? हो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अरे चा, गीता मॅडम, आता तुम्ही खुर्ची धरून ठेवा, कारण जग हादरवून टाकेल अशी बातमी मला तुम्हाला द्यायची. उद्या तुम्हाला खूप काम आहे ऑफिसमध्ये. बघा, तात खिळ बसली ना,
नाही नाही मग आता पुढच्या बातमीने बसेल, कारण त्यामुळे आता जगात काहीही झालं तरी उद्या तुम्हाला हाफ डे मिळणार नाहीये. मला हाफ डे नकोच आहे. बर, आणि सकाळपासून तुमचा फोनही जप्त करण्यात येणार आहे. तेव्हा तुमच्या समस्त बॉयफ्रेंड मंडळाला आजच सांगून ठेवा की उद्या एक अभूतपूर्व दिवस आहे जेव्हा गीता फक्त काम आणि कामच करणार आहे. जाननी मोग्यांबो खुश हुआ, नंतर माझ्या केबिन मध्ये या, तुम्हाला कामाची यादी देतो. जाननी यू टेक केअर. यू टेक केअर. यांचा आधी फोन बंद करायला पाहिजे. माझा फोन बंद करताय. ट्राय तर करा. हाय. जानवी जानवी माझं ऐक तर जानवी. जानवी जानवी ऐक ना, मला बोलायचंय तुझ्याशी. जानवी प्लीज फोन देऊ नकोस, मला बोलायचंय तुझ्याशी. पण मला काहीच नाही बोलायचंय तुमच्याशी. आय एम सॉरी. हॅलो जानवी. हॅलो श्री. आलास श्री? काय झालं बहिणी? अगं बाई आला, काय झालं? एक मिनिट जरा थांबा, त्याला बसू दे, पाणी पिऊ दे, मग आपण प्रश्न विचारू. बस 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 श्री. श्री तू बस पाणी पी, मग हातपाय धुवून घे, मी जेवायला वाढते. हा नाही, मला जेवायला नको, भूक नाही. श्री श्री तुझ्याकडे बघून मला वाटतंय की आजही तुझं आणि जान्हवीचं काहीच बोलणं झालं नाहीये. आई अग, मी खूप प्रयत्न करतोय, खरंच खूप प्रयत्न करतोय, पण ती मला भेटायला माझ्याशी बोलायला तयारच नाहीये. ती माझ्याशी बोलणं टाळतीये. श्री जान्हवी तुला भेटणं टाळतीये? ती अजून त्या डिनायल मोड मधून बाहेरच आलेली नाहीये. म्हणजे ती अजून कशाचा स्वीकार करत नाहीये. तुझ्याशी लग्न झालं हे सुद्धा स्वीकारत नाही? कुठे आहे तिला का काही आठवतच नाहीये. मला हे कळत नाहीये की कोणी सांगितलं असेल तिला आणि का. नको त्या वेळेला नको त्या गोष्टी का करतात माणसं? तेच तर मलाही कळत नाहीये. तिला हे सगळं सांगितलं कोणी आणि तिला नेमकं काय काय कळलंय हेही आपल्याला समजत नाही. श्री तू आधी शांत हो. हे बघ, हे सगळं जर समजून घ्यायचं असेल ना तर तुझं तिला भेटणं फार महत्वाचं आहे. ती नेमकी तुला भेटायचं टाळते याचंच आश्चर्य वाटतंय मला. श्री तू काही कर, तिला कुठेही कसंही गाठ, पण बोल बाबा तिच्याशी.
अगं मोठी आई, मी खूप प्रयत्न करतोय. श्री, तू प्रयत्न करतोस हे खरंय, पण यश नाही मिळालं ना रे बाळा. आता तुला काहीतरी प्लॅन करायला हवा. तू प्रयत्न करतोस हे खरंय, पण यश नाही मिळालं ना रे बाळा. आता तुला काहीतरी प्लॅन करायला हवा. हा हा, प्लॅन प्लॅन करायला हवा. प्लॅन? अरे ती तुला आपणून भेटायला तयार नाहीये ना, मग तिला भेटायला भाग पाड तू. वहिनी, हे परत सांगा ना. सांगते. श्री, म्हणजे जान्हवीनी तुला भेटावं अशी अपरिहार्य परिस्थिती निर्माण कर. श्री, आय एम सॉरी स्मितुडी, स्मितुडी ऐकून घे ग प्लीज, असं नको करू. नाही नाही अगं, मी कुठे जाणार बरं तुला सोडून. सांग, हे बघ, मांजर आणि नवरा कुठेही सोडले ना तरी घरी परत येतातच. हो, आज आपण तसं करून पाहूया का? नाही, मला नाही ग, मांजराला सोडूया का असं विचारत होत तुला. हो, एक मिनिट. हॅलो हॅलो हॅलो, ऐकू येत नाही, सिग्नल गेला. सिग्नल कस कळत नाही देव. नमस्कार गोखले साहेब. मिस्टर बोरकर, नमस्कार. कसे आहात? फर्स्ट क्लास आहे, म्हणजे बँक वगैरे एकदम मस्त चालू आहे, सगळं छान चालू आहे. बोला ना, आपलं काय काम होत? मला ऍक्च्युली थोडस सांगायला ऑकवर्ड होत आहे. ठीक आहे, अहो ऑकवर्ड व्हायची काय गरज आहे, सांगा ना, सांगा काय काम होत. मला एक तुमच्याकडून पर्सनल फेवर हवं. अहो मग बोला ना, अगदी बेलाशक बोला. मिस्टर बोरकर, जान्हवीला सगळं समजलंय. हो, माझ्याही कानावर आलंय ते. त्यामुळे बोरकर साहेब, आता झालंय असं ना की मला जान्हवीशी बोलायचंय, तिला भेटायचंय, पण ती बोलत नाहीये माझ्याशी. म्हणजे मी काय म्हणतो, बाय एनी चान्स मला जर बँकेच्या वेळेत जर भेटता. ओके ओके ओके, मला आलंय लक्षात, मी काम करतो. डोंट वरी, मी आत्ताच तिला तुमच्याकडे पाठवतो. नाही नाही, लगेच अगदी आत्ता पाठवायची काही गरज नाहीये. नाही नाही नाही, कसं, आत्ताच पाठवतो. अहो अर्जंट आहे, डोंट वरी डोंट वरी, मी करतो सगळं. गोखले साहेब, यू डोंट वरी. थँक्यू, बाय. ओके ओके. जान्हवी, जरा आतमध्ये येतेस. हा, हो. मे आय कम इन सर? कम इन कम इन कम इन जान्हवी, कम इन. यस सर. एक काम होत, थोडं कॉन्फिडेन्शियल आहे, म्हणजे आपल्या ब्रांच मध्ये या कामासाठी मी तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा विचारच करू शकत नाही. तू करशील का प्लीज? सर, तुम्ही मला एखादं काम सांगितलंय आणि मी ते केलं नाही असं कधीच झालं नाहीये ना. थँक्यू. म्हणजे काही विशेष काम नाहीये, या फाईल्स आहेत, त्या फक्त जाऊन द्यायच्या होत्या श्रीरंग गोखल्यांना. अगं काय आहे, अर्जंट आहे आणि मी दुसऱ्या कोणाला पाठवू शकत नाही ना, म्हणून जरा प्लीज तू जाऊन देशील का? हवं तर माझी गाडी घेऊन जा, मी नितीनला सांगतो. आय एम सॉरी सर. सर आय एम सॉरी, पण हे काम मला नका सांगू. जान्हवी, हे काम महत्वाचं आहे आणि तुझ्याशिवाय दुसरं कोणीतरी करू शकेल सर, तुम्ही सांगून तर पहा. अगं पण जान्हवी, तू गेलीस तर निदान तुम्ही तरी माझ्याशी असे नका ना वागू सर, प्लीज. सर हे तू सगळ्यांचा चांगला आहे मला कळतोय, पण मला आता हे सगळं नकोय. हे असं चांगलं वागणं, काहीतरी कारणाने मला त्यांना भेटायला पाठवणं, हे प्लीज नका ना करू सर. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज सर. सर या सगळ्यात होत आहे काय माहितीये, मला सारखं असं वाटत राहत आहे की माझ्यापेक्षा माझ्या आजूबाजूचा प्रत्येक माणूस मी कसं वागावं याचा माझ्यापेक्षा जास्त विचार करतोय. पण जरा थांबा ना, मला कळू तरी दे काय होत आहे. एक मोठी घटना
एक मोठा काळ एक खूप महत्वाचा माणूस हरवलाय, गायब झालाय माझ्या स्मरणातून. एक मोठी घटना, एक मोठा काळ एक खूप महत्वाचा माणूस हरवलाय, गायब झालाय माझ्या स्मरणातून. एक प्रचंड मोठी लाट आली आहे माझ्या अंगावर आणि माझ्या नाकातोंडात पाणी गेलंय असं वाटतंय मला. मला मोकळा श्वास तरी घेऊ द्या सर. आधी काय तर तो ऍक्सिडेंट, आता काय तर हे विस्मरण, तुम्हाला सगळ्यांना कळतंय का? वाऱ्यावर दिशाहीन फिरणार आहे म्हातारी सारखं झालंय माझं. सर मी पण माणूसच आहे ना, इतक्या समजूतदारपणाची अपेक्षा मी नाही करत आहे स्वतःकडून, करू शकत नाहीये. सर प्लीज, सर मी रिक्वेस्ट करते, मला आठवत नसलेल्या माझ्या भूतकाळाकडे मला जायला भाग पाडू नका सर. मला भीती वाटते, खूप भीती वाटते सर, प्लीज.